कारणी येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनातून तब्बल 46 लाखांचा गुटखा साठा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई आर्णी पोलिसांनी नागपूर तुळजापूर महामार्गावरील बेक पेट्रोल पंपासमोर केली आहे. पशुखाद्य आड गुटखा तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय. मिळालेल्या खबरीनुसार आम्हाला माहिती मिळाली की एक गाडी छत्तीसगडहून नांदेडला सुगंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू घेऊन जात आहे. अशा खबरीवरून आम्ही नॅशनल हायवेवर सुकळीजवळ बेक पेट्रोल पंप नाकाबंदी करून आयशर गाडी पकडली आणि ती गाडी पोलीस स्टेशनला आणून त्या गाडीतला माल खोलून पाहिला तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सुगंधित तंबाखू गुटखा आणि माझा असं एकूण 26 लाख 400 अधिक आयशर गाडी असं एकूण 46 लाख 400 रुपयाचा माल जप्त केलेला आहे. अन्न व औषधी प्रशासनाला बोलून पुढील कारवाई करण्यात येते. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.